शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि अशी दिलासादायक बातमी आहे, कारण की राज्य सरकारने महाराष्ट्रामधील 27 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये पीक नुकसान देण्याचा निर्णय घेतला आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती काय आहे ही माहिती पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे। कारण मित्रांनो, या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेती संदर्भातील योजनेचे व्हिडिओ मी टाकत असतो, याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपये पीक नुकसान देण्याचा निर्णय घेतला आहे। सततच्या 2 ते 3 वर्षापासून अति पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील उभे पीक हे वाहून सुद्धा जात होतं। याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रत्येक बँकेकडून पीक कर्ज घेतलं आहे, त्या बँकेचं पीक कर्ज या पीक नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा भरू शकला नाही। तर राज्य सरकारने हा विचार करून शेतकऱ्यांना आता पीक नुकसान देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। यावर्षीचा आर्थिक संकल्प पार पडला। या आर्थिक संकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या घोषणा सुद्धा त्या ठिकाणी केल्या होत्या। त्यातल्या महत्त्वाच्या 2 घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरला आहे शेतकऱ्यांना सरसकट त्या ठिकाणी पीक विमा देण्याचा निर्णय घेतला होता। परंतु शेतकऱ्यांना काही पीक विमा मिळाला, परंतु काही शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित राहिले होते। तर रविकांत भाऊतुपकर यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांची जी मदत केली, त्यानं वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन छेडलं, त्या आंदोलनामुळे शेतकरी राहिलेले पीक विम्यापासून वंचित न राहूमुळे शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळण्यास सुरुवात झाली होती। परंतु सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला गेला। त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना आता हेक्टरी 13,000 ते 8,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। परंतु याबाबतचा अद्याप जीआर प्रसारित झाला नसून बुधवारी जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे। तर यामध्ये जे कोरडवाहू शेतकरी आहे, या शेतकऱ्यांना आता 8,000 रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 8,000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 9,000 रुपये आर्थिक मदत देऊ असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानंतर जे ओलीत असलेले शेतकरी आहे, ते शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, परंतु आता ही मदत वाढून सनी शेतकऱ्यांना 13,000 रुपये हेक्टरी मदत देण्याचा राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लावला आहे, त्या फळबागाचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे फळबाग लागवड शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये मदत देण्याचा राज्य सरकारने हा मोठा निर्णय सुद्धा घेतला आहे। तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हा घेतलेला महत्त्वाचा निर्णय मित्रांनो तुम्हाला कसा वाटतो? योग्य वाटत असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवायचं आहे। आणि राज्य सरकारने हे घेतलेले वेळोवेळी निर्णय जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे। कारण मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी हे नोटिफिकेशन मिळावं आणि सर्वात आधी प्रत्येक योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो वाट पहा एका नवीन व्हिडिओची। आता थांबतो। जय जवान जय